18 लाख की प्रॉपर्टी मिसेस मुख्यमंत्री रश्मि उद्धव ठाकरे की जमीन पे से अदृश्य हो गई। सरपंच जी ने कहा कि हमने ये किया है और अब कलेक्टर कह रहे हैं कि कागज पे से भी उसको अदृश्य करने का अधिकार कलेक्टर जी को है, ठाकरे सरकार को है। हमने उसको पूछा कि कौन से कानून के अंतर्गत ये प्रॉपर्टी दिखाई गई, वैल्यूएशन किया गया, 2008 से 21 14 साल उसका टैक्स वसूला गया, सेल प्रोसीड हुआ और उसके बाद में अचानक वो प्रॉपर्टी है या नहीं, कागज पर है या नहीं, इस संबंध में जिलाधिकारी स्पष्टता करने तैयार नहीं है और मुख्यमंत्री कुछ बोलने तैयार नहीं है। हमारी मिसिस मुख्यमंत्री की 19 बंगलो अदृश्य करने पर मुख्यमंत्री तुले है। तुम्ही बोर्लेला भेट देऊन गेल्यानंतर तिथे गोमूत्र शिंपडण्याचा प्रयत्न केला आणि सांगितलं गेलं की आम्ही हे सगळं शुद्ध करतोय, एका ठिकाणी नगर परिषदेचं खूप चांगली गोष्ट आहे। तर उद्धव ठाकरे स्वतःच्या बायकोची 5 कोटी 18 लाखाची प्रॉपर्टी संपत असेल आणि त्याचं प्रायश्चित म्हणून त्यांनी शिवसैनिकांना जर गोमूत्रनी पवित्र करण्याचा संकल्प केला असेल तर मिथित मुख्यमंत्रीवर अन्याय झाला, त्याबद्दल फक्त मी दिलगिरी व्यक्त करतो। किरीट सोमय गेले होते म्हणून ती जागा अपवित्र झाली अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं आहे। विषय किरीट सोमय आता थोडा आहे, विषय एकोणीस बंगल्यात आहे म्हणून संजय राऊत ही भाषा उद्धव ठाकरे बोलायला लागले तर ते थोबणार नाही। मुख्यमंत्री आहात, तुमच्या पत्नीवर अन्याय करण्याचा तुम्हाला अधिकार नाही आहे। 19 बंगले तर काय झालं? संजय राऊत ज्या पद्धतीने भाषेचा वापर करतायत आणि विशेष करून तुमच्याबद्दल शिवसेना भवनाच्या टीका केली, आता चोर लफंगा खंडणीखोर अशा शब्दांचा वापर होतोय, किरीट सोमय काय बोलणार आहेत? माफिया सेनाकडून आणखीन काय अपेक्षा ठेवणं अनुचित आहे। आणि मी जसं सांगितलं की हे सगळे इश्यू डायव्हर्ट करायचा प्रयत्न करतात। संजय राऊतनी कोविड हॉस्पिटल घोटाळा, हजारो पेशंटचा त्यांच्यामुळे झालेला त्यांचा परिवारवरील अन्याय, हे त्यांनी डायव्हर्ट रश्मी ठाकरेवर केला। आता रश्मी ठाकरेवरील अन्याय उद्धव ठाकरे काय मळमूत्र की काय गोमूत्र, तर हे त्यांच्यामध्ये स्पर्धा आहे इश्यू डायव्हर्ट करण्यासाठी। महाराष्ट्रातील जनता संजय राऊतला प्रश्न विचारतायत, आमचा कोविड पेशंटची हत्या तुमचा बिझनेस पार्टनरच्यामुळे झाली, मृत्यू झाला, अपंग झाले, त्याचं उत्तर द्या। महाराष्ट्राची जनता मिसिस मुख्यमंत्र्यांवर त्यांचे 19 बंगले अदृश्य करण्याचा अधिकार उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांना कोणत्या कायदा अंतर्गत ते विचारतात। आज गंभीर आरोप सुद्धा केले की अर्णब गोस्वामींना वाचवण्यासाठी अन्वय नाईक यांना किरीट सोमय यांनी धमकी दिली होती आणि त्यानंतर मी आपल्याला विनंती करतो आपण एकदा संजय राऊतांची सगळी आरोप मालिका संपली मग त्यांना विचारू की एखाद्या तर कागद दे, एखाद्या तर कागद दे असं आहे। काल त्यांनी 211 घोटाळे 7,500 करोडची वसुली, मग त्याच्या आधी 15 करोड ईडी ऑफिसरला किरीट सोमय्या मार्फत दिले, त्याच्या आधी त्यांनी काहीतरी केलं होतं की हा तो उपराष्ट्रपतींना लिहिलं होतं की बंदूक ठेवली होती ईडी ऑफिसरनी। ते एकदा सगळं झालं टोटल मग त्यांना सांगतात अरे एक का तो कागद दे भैया। तुमच्यावर गंभीर आरोप केले जातोय की तुम्ही देवेंद्र, एक मिनिट हे बघा तुम्हाला नाही थांबत गंभीर शब्दाला ऑब्जेक्शन घेतोय, एक मिनिट प्रश्न येत नाही म्हणजे तुम्ही प्रश्न विचारा पण गंभीर कसला, एक कागद नाही आहे। हे करमणुकीचे सकाळचा शो त्याला गंभीर आरोप नाही, गंभीर आरोप हे डॉक्युमेंट आहेत, एव्हिडन्सेस आहेत, यापैकी एकही डॉक्युमेंट चुकीचं आहे ते हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंना चॅलेंज करतो। एक डॉक्युमेंट सांगा उद्धव ठाकरे साहेब किरीट सोमय्याने फोर्जरी केलेली आहे सांगा। याला म्हणतात ठाकरे साहेबांनी केलेले घोटाळे। कोविड सेंटरचा घोटाळा झाला, कोविड सेंटर कोणाकोणाचं ऑडिट करणार आहे, कोविड सेंटरचा घोटाळा झाला,
बंगल्यांचं आता तुम्ही बाहेर काढलेलं आहे, आता नंबर कुणाचा आहे आणि संजय राऊतांची पुढची फाईल काय? दादा कोविड कोविड सेंटर ब्लॅकलिस्ट केलं, उद्धव ठाकरे साहेबांनी कोविड सेंटर ब्लॅकलिस्ट केलं आणि त्याला चार कॉन्ट्रॅक्ट मिळालं, त्याचा उद्धव ठाकरे का उत्तर देत नाही? जे चार नवीन सेंटर मुळे तुमचा माझा नातेवाईकांचं जनतेचं नातेवाईकांचं नुकसान झालं त्याच काय? हे बंगलो हे तर सगळे पुरावे आहेत की त्यांचा सरपंच सकाळी एका चॅनलला सांगतो बंगले आहे, त्यात काय झालं ते टेक भरतात आणि दुपारी सरपंच सांगतात बंगले काय भोगे। आमचं स्पष्ट म्हणणं आहे या बंगल्याचं प्रॉपर्टीच परफेक्ट फॉरेन्सिक ऑडिट झालं पाहिजे। बंगले 2008-09 मध्ये रेकॉर्ड झालेले आहेत, कलेक्टरला आम्ही सांगितलं कलेक्टर साहेब तुम्ही ठाकरे परिवाराचे कलेक्टर नाही आहात, तुम्हाला कोणत्या कायदा त्यांनी अधिकार मिळाले? कागदावरून आणि प्रत्यक्ष तुम्ही म्हणाले बंगलो काढून टाकतो, कसं काढणार? ग्रामसेवकाला अधिकार दिले एवढे कलेक्टर आहे का? ग्रामसेवकांना असे अधिकार? 2008 पासून दरवर्षी टॅक्स भरतात, तर मुख्यमंत्रीला खुर्ची वाचवायची असेल तर कलेक्टरनी मिसित मुख्यमंत्रीवर अन्याय करण्याचा कलेक्टरला कोणताही अधिकार नाही आहे। आम्ही कलेक्टरला टणकावून सांगितलंय। ओके सर, एक जशी माहिती मिळते की पवई पोलीस स्टेशनमध्ये आपल्या तुमच्या विरोधात तक्रार देण्यासाठी सुनील राऊत गेलेले, असं कळतंय? भगवान सबको सद्बुद्धी दे, कागद आहे काय? नाही ना सर, काल तुम्हाला नोटीस आली, 31 मार्च जवळ आलेला आहे, आता कोणाकोणाचं ऑडिट करणार? आणखी किती जणांचे नंबर आहेत अजून?